देशातील महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून झाली. नीरा आणि भीमा या दोन नद्या एकमेकांना जोडण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. पावसाचं पडलेलं पाणी पावसाळ्यात नदीतून वाया जातं आणि ते पाणी या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात आणलं जात आहे. पाहूया कसा आहे हा प्रकल्प. इंदापूर तालुक्यातील उद्धट इथून नीरा नदीतील पाणी 24 किलोमीटर बोगद्यातून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सोडलं जाणार आहे आणि हे काम सध्या वेगात सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली 100 फुटाहून अधिक खोलीवर एका बोगद्याचं काम सुरू आहे. नदीजोड प्रकल्प चालू झाल्यापासून व्यवस्थित काम झालेलं आहे आणि त्याचा फायदा सर्व शेतकरी लोकांना होईल आणि त्याचा लोकांनी पण त्यांना सहकार्य करावं. आपल्या महाराष्ट्रात जर दुष्काळ पडला तर लोकांना पाण्याची आठवण येते, परंतु काही वर्षानंतर जिथं जिथं काम चालू आहे तिथं तिथं शेतकऱ्यांनी त्या ग्रामस्थांनी मदत करून या प्रकल्पाला पाठिंबा द्यायचा आहे आणि आज हे काम पाहता निश्चितच लवकर होईल आणि ग्रामस्थ देखील त्यांना त्या ठिकाणी मदत करतायत. या प्रकल्पातून नीरा नदीचं पाणी भीमा नदीत म्हणजे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात 24 किलोमीटरच्या बोगद्यातून आणलं जाणार आहे. हेच पाणी पुढे करमाळा तालुक्यातील जेऊर इथून सीना कोळेगाव या धरणात 27 किलोमीटरच्या बोगद्यातून सोडलं जाणार आहे. तसंच पुढे उजनीच्या पूर्व बाजूच्या 21 किलोमीटरच्या बोगद्यातून सीना नदीत हे पाणी सोडलं जाईल. या पाण्यामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, पारंडा, वाशी आणि बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्यातील 34,000 हेक्टर शेतीचं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. इतकंच नाही तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. सध्या नीरा नदीच्या तावशी इथून उजनी धरणाच्या डाळस पर्यंत बोगद्याचं नदीजोड प्रकल्पाचं काम इंदापूर तालुक्यातील अकोले, काझड, डाळस या गावाच्या हद्दीत 3 शिफ्ट मध्ये सुरू आहे. सुमारे 3 किलोमीटर अंतरावर शाफ्ट खोदून बोगद्याचं खोदकाम करण्यात येत आहे. या प्रस्तावित कामासाठी 300 कामगार काम करतायत. खर तर 2012 मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र सरकारकडून निधी मिळत नसल्यानं मध्यंतरी 2 वर्ष हे काम बंद होतं. मात्र आता कामानं वेग धरलाय. नीरा उपखोऱ्यातून जवळपास 25 TMC पाणी 50% विश्वासार्हतेने कर्नाटक राज्यात वाहून जाते. हे पाणी नीरा नदीवर उद्धट बॅरेज येथे नीरा भीमा जोड बोगद्याद्वारे बांधकाम करून उजनी जलाशयात आणण्याची योजना आहे. या 7 TMC पाणी उजनी जलाशयात आणल्यानंतर हे पाणी 3 स्वतंत्र उपसा योजनांद्वारे उस्मानाबाद जिल्हा व बीड जिल्हा येथे उपसा करून वापरण्याचे नियोजित आहे. पावसाचं अतिरिक्त वाया जाणारं पाणी या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळवलं जात आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतीसाठीही याचा उपयोग होणार आहे. जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर.